आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज. या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेसाई सराफ खडक सर पुणे. हिंगोलीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते. दिनांक 8 मार्च रोजी काढलेल्या या शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चामध्ये आपल्या विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकेतून या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी 10 वाजल्यापासून मुख्य रस्त्यावरून जोरदार घोषणाबाजी करत शासनाचा जाहीर निषेध करत हा आक्रोश मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला. यावेळी या आक्रोश मोर्चाला माजी आमदार तथा माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी आपल्या भाषणातून सरकारवर सडेतोड टीका करत शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न मांडण्यात सरकार अपयशी ठरत आहे, त्यातच प्रत्येक योजना ही बनवाबनवीची असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी सुद्धा काँग्रेसवर टीका करणाऱ्यांनी भाजपनं काय केलं हे विचारणं आता गरजेचं आहे. 70 वर्षात काँग्रेसनं काय केलं आणि काय नाही केलं, परंतु भाजप सारख्या 70 जे आम्ही करू शकलो नाही ते भाजपनं 10 वर्षात केलं, ते आम्ही केलं नाही, ही महत्वाची गोष्ट आहे. जे जे घोटाळे आहेत, घोटाळेबाजांना सरकारमध्ये किंवा पक्षात घेणं हे आम्ही केलं नाही, पण हे भाजप सरकारनं केलंय. त्यांच्यामुळे या सरकारवर जनता वैतागली आहे, महिला वैतागल्या आहेत. पेट्रोलचे भाव, गॅसचे भाव कडाडले असून सरकारच्या विरोधात जनता आहे. हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचं त्यांनी म्हटलंय. दिलीप चव्हाण, गोपू पाटील, डॉक्टर रमेश शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. यावेळी बऱ्याच वक्त्यांनी आपली मनोगत व्यक्त करताना रमेश शिंदे यांनी सुद्धा सरकारवर टीका करत शेतकरी विरोधात हे आत्ताचं सरकार असून केंद्र सरकारनं ज्या ज्या योजना मांडल्या त्या योजना फक्त कागदावरच राहिल्यात. शेतकऱ्यांना पीक विमा नाही, संरक्षण नाही, रोजगार नाही, अशा अनेक योजना फक्त कागदावरच असून केंद्र सरकार आणि राज्य सरकार याकडून शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवणं होईना, त्यामुळेच आज शेतकरी अडचणीत आलाय. शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवणं गरजेचं असताना सुद्धा या योजना सुद्धा या कागदोपत्रीच होताना दिसून येत आहे. शासन आपल्या दारी, परंतु कुठल्याही प्रकारची योजना जनतेपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे शासन आपल्या दारी या योजना फक्त ऐकण्यासाठीच बऱ्या वाटतात. शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न मांडण्यात लोकप्रतिनिधी सरकार आणि केंद्र सरकार हे अपयशी ठरलंय. त्यावेळी अनेक वक्त्यांनी आक्रोश मोर्चात आपलं मत व्यक्त केलंय. या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी यांना सर्व मान्यवरांच्या हस्ते लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी या कार्यक्रमासाठी माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, शिवसेनेचे डॉक्टर रमेश शिंदे, माजी उपाध्यक्ष उद्धव गायकवाड, शिवसेनेचे गोपू पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, संजय भैया देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नेतेगण, कार्यकर्ते, शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या ठिकाणी तुम्ही पाहिला असाल, मी जवळपास शेतकऱ्यांच्या लाईनसाठी आंदोलन केलं होतं. शेतकरी 2 तास लाईन मिळत नाही. आज नर्सी या ठिकाणी पॉवर ट्रान्सफॉर्मरची 10 वर्षांची मागणी आहे. पांगरी या ठिकाणी पॉवर ट्रान्सफॉर्मरची 10 वर्षांची मागणी आहे. या ठिकाणी यूएम मशीनचं पाहिलं असेल तुम्ही, कारण यूएम मशीनचं प्रत्येक जण पाहिलं असेल तुम्ही, कारण मला सांगा आज कोणीच खुश नाही. कोणी खुश नसून सुद्धा हे सरकार का घाबरत नाही आणि या सरकारचा जीव जर असेल, यांचा पोपट फक्त मशीनमध्ये आहे आणि यांना काहीतरी सापडलेलं आहे, त्यामुळे कोणाला भीत नाही, कारण हे हुकुमशाही करत आहे. ईव्हीएम मशीनचा जो मुद्दा आहे तो आपण स्थानिक पातळीवरती घेतला. इथं वरिष्ठ पातळीवरून तुमच्या तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून झालेलं आहे. इतकंच नाही, आपण पाहिलं असेल दिल्लीमध्ये त्या ठिकाणी सगळे वकील सुद्धा त्या ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद करा म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा मोर्चे काढले. आपण त्या ठिकाणी पाहतो पंजाब, हरियाणा वगैरे तिकडले सुद्धा शेतकरी महिना महिना 2-2 महिने झाले त्या ठिकाणी उपोषणला बसले, ते सुद्धा तुम्ही आम्ही पाहतोय. हे सर्व आपल्या या हिंगोली जिल्ह्यातच नाही, या महाराष्ट्रातच नाही, ते भारतामध्ये या ठिकाणी चाललंय. इतकंच नाही तर शेतकरी मोर्चा आम्हाला वाटलं आज कुठेतरी आमचा शेतकऱ्याचा मोर्चा आहे, कुठेतरी अडवतात कानू, कुठे खिळे ठोकतात कानू, कुठे गाड्या आमच्या पंक्चर करतात कानू, हे आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी वाटलं. हे सर्व देशभर अराजकता माजलेली आहे, फक्त भूलथापा देण्याचं काम या सरकारनं या ठिकाणी केलं आहे. आज शेतकरी आत्महत्याचं जर प्रमाण जर पाहिलं तर आज आत्तापर्यंत जेवढ्या वर्षामध्ये आत्महत्या झाली नसेल तेवढ्या आत्महत्या या मागच्या 10 वर्षामध्ये या ठिकाणी झाल्या आहेत. पसंत आहे मोदी, म्हणजे चोराची गॅरंटी कोण घेईल, मोदी साहेब घेतात बघा. म्हणजे याचा अर्थ काय, आपण चोऱ्या करायच्या नाही बरं का, नाही तर उद्या लगेच तुम्ही चोऱ्या करायला सुरुवात करसाल, गॅरंटी पंतप्रधान घ्यायला येत आपली, काय काळजी करायचं हरकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी हा जन आक्रोश मोर्चा. रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन दुधुळे, हिंगोली. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.